नमस्कार मित्रांनो, तर आज बघा मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि सध्या अतिशय आवश्यक असलेला विषय घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, कोरोनाला कसे हरवाल। आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जवळपास 100 अधिक कोरोना पेशंटला मी भेटलेलो आहे। ज्या कोरोना पेशंटची डेथ झाली त्यांचं देखील मी एक अभ्यास केलेला आहे आणि मला स्वतः देखील कोरोना झाला होता, तर त्या कोरोनापासून आम्ही काय ट्रीटमेंट केली तेही तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांना मी समुपदेशन केलं, आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समुपदेशन केलं, काउन्सिलिंग केली, खूप लोकांना त्याचा फायदा झाला, परंतु हे तुमच्यापर्यंत सुद्धा ही पोहोचावं या हेतूने मी खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या जेवढे तुमचं मित्रपरिवार असेल सगळ्या मित्रपरिवारांमध्ये हा तुम्ही पोहोच करा। तुमच्या व्हॉट्सअप तुमचे जेवढे ग्रुप्स असतील ते सगळ्यांकडे तुम्ही हा पाठवा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे। अनेक लोकांना त्या कोरोनामध्ये वाचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करूनच मी त्यांना त्याचा आजार देखील बरा केलेला आहे। तर मी काय काय केलेलं आहे तर ते तुम्हाला सांगतो। आता समजा तुम्ही कोरोना समजा पॉझिटिव्ह आले, एक गोष्ट करा, समजा तुम्हाला ताप येतो आहे, याची लक्षणं काय आहेत बघा। सकाळी तुम्हाला ताप आला, पॅरासिटामॉल घेतली, ताप उतरला, पुन्हा ताप आला, पॅरासिटामॉल घेतली, उतरला, असं एक दोन वेळेस जर झालं, दोन तीन वेळेस झालं, पूर्ण अंग दुखत असेल, थोड्याची थोडीशी चव गेल्यासारखं जर होत असेल, है की नाही, डोकं दुखत असेल, तर समजून घ्यायचं सर्दी खोकला असं झालं असेल तर समजून घ्यायचं 100% तुम्हाला कोरोना हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे। मग आता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह आहे का नाही हे कसं पाहायचं, तर सगळ्यात सुरुवातीला आहे अँटीजन टेस्ट। अँटीजन टेस्ट मध्ये काय असते, आपल्या नाकामध्ये एक त्याचा स्वॅब घेतात, ते हे टाकून लगेच 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ही टेस्ट करता येते, याला काही पैसे लागत नाही। सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला ही मोफत उपलब्ध आहे, किंवा जवळच्या तुमचा एखादा कार्यकर्ता असेल, आमच्या इथं एक नगरसेवक होते त्यांच्याकडे ते उपलब्ध होतं, तर ते करू शकतात। किंवा पुढची टेस्ट आहे आरटीपीसीआर। आरटीपीसीआर ही टेस्ट अशी असते की त्याच्या साधारणतः 24 तासाच्या आत त्याचा 24 तास किंवा 48 तासाच्या आत त्याची रिझल्ट येतो, याच्यात पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कोरोना हे आपल्याला कळतं। तर मी बघा, मी आरटीपीसीआर केली, एके ठिकाणी केली, दुसऱ्या ठिकाणी केली, दोन्ही ठिकाणी माझी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आली, म्हणजे मी पॉझिटिव्हच होतो हा त्याचा अर्थ निघाला। त्याच्यानंतर एक सी रिएक्टिव्ह प्रोटीन ही एक टेस्ट आहे, म्हणजे आपल्या रक्तातलं जे प्रोटीन्स आहे ते सी रिएक्टिव्ह प्रोटीन हे किती वाढलेले, ते 6 mg/L असं पाहिजे, तर 6 पेक्षा म्हणजे जर खूपच वाढलेलं असेल तर त्यावेळेस सुद्धा हे कोरोना पॉझिटिव्ह आहे आपल्याला असं सांगता येतं। त्याच्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर मग आपण पुढची टेस्ट करायची असते HRCT, हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन। बघा आपण काय करतो, डायरेक्ट अगोदर HRCT करायला जातो। HRCT मध्ये जर 0 score आला की आपण काय म्हणतो, माझा स्कोर 0 आहे, मी काही पॉझिटिव्ह नाही, तसं नाही। आपला आरटीपीसीआर जर पॉझिटिव्ह असेल, अँटीजन जर पॉझिटिव्ह असेल, तर कोरोना पॉझिटिव्हच असतं, लक्षात ठेवा। HRCT नंतर करायचा, ह्या टेस्ट झाल्यानंतर HRCT करायचा। HRCT मध्ये तुमचे जे फुफ्फुस आहेत, लंग्स आहेत, या लंग्सचे एकूण 25 भाग केलेले आहेत त्यांनी। 25 भागापैकी जर समजा तुमचे जर समजा काहींचा दोन भागात त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा 3 भागामध्ये इन्फेक्शन झाले म्हणजे आपलं फुफ्फुस जे असतं ना स्पंज सारखं असतात, स्पंज कसं आपण दाबतो तसं स्पंज सारखं असतं, त्याच्यामध्ये जर पाणी भरलं गेलं तर ते असं दाबलं जाणार नाही, ते फुफ्फुस म्हणजे स्पंजमध्ये पाणी टाकून ते कडक होऊन जातं, ओके, तसं हे फुफ्फुस आपलं कडक होतं, म्हणजे दोन भाग इन्फेक्टेड आहे का, 3 भाग किंवा 4 भाग, 5 भाग, 7-8 भागापर्यंत आपल्याला एवढा काही त्रास होत नाही। 8 भागापर्यंत ते थोडंसं नॉर्मल असतं ना, 8 पासून थोडंसं पुढं 17-18 भागापर्यंत थोडंसं मिडियम असतं आणि त्याच्या पुढे जे आहे ते थोडंसं डेंजरस झोन मध्ये आपण ते जात असतो। तर साधारणतः आपला स्कोर किती आहे सिटी स्कॅन मध्ये, आपला ते लंगचं ते एकूण 25 पैकी किती भाग इन्फेक्टेड झालेले आहेत ते आपण पाहू शकतो। आता 25 पैकी जर समजा 5 भाग इन्फेक्टेड झाले म्हणजे 20% ते काय झालं इन्फेक्टेड झालं असं त्याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर एक डीमर एक टेस्ट असते, ही नंतर असते कोरोना झाल्याच्या नंतर, आपण काही औषधं घेतल्यानंतर जर समजा आपलं रक्त व्यवस्थित वाहत आहे का नाही, म्हणजे रक्त पातळ आहे का नाही, त्याच्यासाठी ही टेस्ट असते, ही सुद्धा महत्वाची टेस्ट असते। बरेच लोक जे आहेत तर कोरोनामधून बरे होतात, घरी येतात, 2-4 दिवसानंतर त्यांना अटॅक होतो किंवा त्यांना मेंदूमध्ये एखाद्या रक्ताची गुठळी जर गेल्यानंतर तो मेंदूमधला तो अटॅक येतो, म्हणजेच
सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ही टेस्ट सुद्धा महत्वाची आहे. ही डी डीमर टेस्ट जवळपास 1200 रुपयेला लागतात. ही टेस्ट म्हणजे कोविड झाल्याच्या नंतर, म्हणजे रक्त पातळ झाल्याच्या तुम्ही गोळ्या घेतल्या आहेत का त्याच्यानंतर सुद्धा काही दिवस त्या गोळ्या घ्याव्या लागतात. बरं, ते आपण पाहूया. ह्या टेस्ट आपण पाहिल्या, पहिल्यांदा तुम्हाला कोरोना झाला ना, तुमचे जेवढे मित्र परिवार आहेत, व्हॉट्सअप ग्रुप असेल, हे सगळ्यांना शेअर करा. शेअर करायला अजिबात घाबरू नका. बरेच लोक जे आहेत चांगले चांगले सल्ले देतात. आपल्या जवळच्या मित्राला ज्या वेळेस माहिती पडतो ना, तो 100% काहीतरी करतो. ओके, तो आपल्याला काहीतरी सांगतो आणि त्यावेळेस घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. जो व्यक्ती घाबरला त्याचा आजार त्याचा दुप्पट होतो, लक्षात ठेवा. घाबरायचं काहीच कारण नाही. म्हणजे कोरोनाने जे डेथ झालेत, ह्या डेथमध्ये मी तुम्हाला सांगतो घाबरूनच जास्त डेथ झाली, म्हणजे अटॅकने वगैरे असे जास्त डेथ झाले. बघा, जर समजा आपल्या हृदयामध्ये जर समजा रक्त एखादी गुठळी झाली तर त्याला हार्ट अटॅक येतो. जर समजा मेंदूमध्ये जर ती गुठळी अडकली तर त्याला पॅरालिसिस होतो. तर त्याच्यामुळे रक्त पातळ असणं, व्यवस्थित फ्लो होणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. ही टेस्ट अतिशय महत्वाची आहे. तर तुम्ही सगळ्या विद्या तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुप असेल, तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा. ह्या काळामध्ये कुणीही जवळ येत नाही, परंतु आम्ही असे व्यक्ती आहेत की अनेक लोकांना ज्यांना कोरोना झाला, आता बरेच फॅमिलीज आहेत त्यांच्या आम्ही घरी गेलो, त्यांचं पल्स ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन चेक केलं, त्यांना काउन्सिलिंग केलं, त्याच्यातूनच त्यांना अर्ध बाहेर काढून टाकलं. ते घरामध्ये सुद्धा मास्क लावून ते बसलेले होते. आता घरामध्ये जर सगळेच्या सगळेच पॉझिटिव्ह आहेत तर घरामध्ये मास्क लावून बसण्याची गरजच नाही. खिडक्या दारं खिडक्या मोकळ्या करा, मस्तपैकी सुंदर म्हणजे छान हवा येऊ द्या, श्वास घ्या. सगळेच पॉझिटिव्ह आहेत, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर घाबरले, घाबरून अटॅक येतो, लक्षात ठेवा, घाबरून अटॅक येतो. तुम्ही कोरोनाने शक्यतो माणूस मरत नाही. कोरोनाने ज्यावेळेस दुसरे काही आजार असतील, बीपी असेल, डायबिटीस असेल, इतर काही आजार असतील, तरच त्या लोकांना प्रॉब्लेम येतो. कोरोनाने शक्यतो म्हणजे 99% माणूस मरत नाही. हा माझा अनुभव आहे. अनेक लोकांना, अनेक रुग्णांना मी घरोघरी जाऊन भेटलेलो आहे. तर आता काही आयुर्वेदिक उपचार आहेत. बघा, आता तुम्ही व्हॉट्सअपला जर पाहत असाल तर अनेक ठिकाणी हे घ्या ते घ्या, ते आयुर्वेदिक उपचार मी स्वतः करून पाहिले. म्हणजे करायला काही अडचण नाही. आयुर्वेदिक उपचार आहे, समजा अद्रक घ्यायचं, अद्रक सुपारी सारखे तुकडे करायचे, त्याचे तवा गरम करायचं आणि तव्यावरती ते टाकून द्यायचे. थोडस गाईचं तूप वगैरे टाकायचं आणि शक्य असेल तर थोडस आपलं जे याचं सैंदव मीठ असेल ते टाकायचं आणि ते थोडस परतून घ्यायचं लाल होईपर्यंत आणि डब्यामध्ये छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि ते काय करायचे ते चघळत राहायचे. हे चघळत जरी राहिलं तरी अद्रक हे अतिशय महत्वाचं आहे. अद्रक हे अतिशय महत्वाचं आहे. एक व्हिडिओ मी असा पाहिला होता की एक अद्रक, एक वाटी अद्रक, अद्रकचा रस, लसणाचा एक वाटी रस, लिंबूचा रस आणि ऍपल व्हिनेगरचा एक वाटी रस, अशा चार वाट्या रस घ्यायचा आणि चार वाट्या रसाचे ते उकळायचं आणि ते दोन वाट्या करून ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि 3-3 ml, 5-5 ml, 10-10 ml ते घ्यायचं. तर हा सुद्धा प्रयोग मी स्वतः करून पाहिलेला आहे. तर प्रयोग करायला काही अडचण नाही, याचा सुद्धा मला थोडासा फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर एक प्रयोग असा होता की कांदा घ्यायचा, कांद्याचे चार तुकडे करायचे आणि आपलं जे सैंधव मीठ असतं ज्याला आपण आपलं साधं मीठ नाही तर ते उपवासाचं मीठ म्हणतात मराठवाड्यात त्याला, किंवा ते असं थोडंसं लाल बुंद लाल लालसर असं ते मीठ, तर ते मीठ कांद्याला लावायचं आणि ते तो कांदा खायचा. तर तो कांदा जर खाल्ला तरी देखील कोरोना जातो असं काही जणांचं म्हणणं होतं. हा प्रयोग देखील मी केला, हा याचा सुद्धा थोडासा फायदा झाला. एक असं पाहिलं होतं की लिंबूचा रस घ्या, लिंबूचा रस डाव्या नाकपुडीमध्ये दोन थेंब, उजव्या नाकपुडीमध्ये दोन थेंब टाका, त्याच्यानंतर काय करा गारगर करून नंतर हे करून घ्या आणि तिथं खोबरेल तेल किंवा गाईचं तूप नंतर 5-10 मिनिटांनंतर आपल्या नाकपुडीला लावून घ्या. तरी सुद्धा याचा सुद्धा मी हा सुद्धा प्रयोग करून पाहिला. त्याच्यानंतर मीठ पाणी, एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते 2-3 दिवस प्यायचं, तर त्याचा सुद्धा फायदा होतो. तर हा प्रयोग मी स्वतः केला नाही, परंतु हा सुद्धा प्रयोग मी पाहिलेला आहे. तर हे आयुर्वेदिक प्रयोग आहेत, हे करायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा असतो खोकला. ज्यावेळेस तुमचं फुफ्फुसामध्ये काही फुफ्फुसाचे जेवढे भाग, समजा 4 भाग, 25 पैकी 4 भाग समजा इन्फेक्टेड झाले तर ते ब्लॉक होतात, त्याच्यामधून ऑक्सिजन पास होत नाही. मग आता त्याच्यासाठी हा खोकला, त्याच्यामध्ये कफ तयार होतात. कफ म्हणजे काय, शेंबडासारखा भाग, तो बाहेर निघत नाही. मग आपण त्याच्यासाठी खोकतो आणि खोकलण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. ज्यांना जास्त खोकला आला ती जास्त ते बाहेर टाकण्याचा तो एक प्रयत्न असतो. याच्यामध्ये खोकल्यासाठी काय करायचं, ही फुफ्फुस बाहेर काढण्यासाठी, याच्यातून ते बाहेर काढण्यासाठी काय करायचं, तर याच्यामध्ये बघा आपलं हळदीचं जे पाणी आहे, खूपच खोकला येत असेल तर हळदीचं पाणी घ्या. हळद काय करते, जर समजा एखादा विषाणू समजा एकाचे दोन असतील, 2-4, 4-16, 16-32 असे ज्यावेळेस होत असतं ना, तर त्याची वाढ थांबवण्याचं काम ही हळद करत असते.
कोरोना व्हायरस हे थांबवण्याचं काम मल्टिप्लिकेशन होण्याचं काम जे आहे तर ते थांबवत असतं. मग त्याच्यात काय करायचं, पाणी उकळायचं, उकळलेलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर ते खाली उतरून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, ते ढवळायचं आणि ते पाणी प्यायचं रात्री झोपताना, किंवा सकाळी दुधामध्ये हळद टाकायची, दूध उकळायचं खाली उतरून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद शक्यतो आपले जे कांडे असतात त्या कांड्या बारीक बारीक कुटून आणि मग ती हळद वापरायची आहे, म्हणजे शक्यतो पावडर वापरायची नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे जे गरम पाण्याचं जे मशीन आहे ते गरम पाण्याचं मशीन, त्याच्याने तुम्ही दररोज वाफ घ्या, त्याचा सुद्धा खोकल्याला फरक पडतो, थोडासा घसा कोरडा पडतो, पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं. पण हे सुद्धा आपल्याला गरम पाण्याचं जे मशीन आहे तर गरम पाण्याची जी वाफ घेण्याचं, तर दररोज बाहेरून आलं की दररोज गरम पाण्याचं बघा हे असं मशीन आहे, काय 200 रुपयाला भेटतं, एवढं काही महाग नाही. किंवा हे जर मशीन नसेल तुमच्याकडे तर काय करा, आपण जर साधारण छोटंसं पातेलं असतं ना, ते पातेल्यामध्ये काय करायचं, पाणी उकळायचं, डोक्यावर टॉवेल टाकायचं आणि ते ती वाफ घ्यायची. अशा पद्धतीने ही गरम पाण्याची वाफ तुम्ही घेऊ शकता, याचा सुद्धा खूप मोठा फायदा या पेशंटला होतो. त्याच्यानंतर जो काढा आहे, काढा खोकल्यामध्ये ज्येष्ठ मध अतिशय महत्वाचं आहे. ज्येष्ठ मधाची शक्यतो कांडे आणा, ते बारीक बारीक कुटून घ्या, किंवा पावडर आणली तरी चालेल. प्रत्येक मेडिकल दुकानामध्ये ज्येष्ठ मध आहे, मध नाही बरं का, ज्येष्ठ मध. तर ज्येष्ठ मध असेल, त्याच्यानंतर सुंठी वाचून खोकला जातो ना, सुंठ, हे सुंठ महत्वाचं आहे, सुंठीची पावडर घेऊन यायची. आद्रक जे आहे, आद्रकचा रस, त्याच्यानंतर दालचिनी असेल, तुळस असेल, गवती चहा असेल, इलायची असेल आणि गुळ, गुळ म्हणजे आपला साधा गुळ घ्यायचा, साखर वगैरे नाही वापरायची. याचा याचा काय करायचा, काढा करायचा, सकाळी एकदा प्या, संध्याकाळी एकदा प्या. तर ह्या काढा सुद्धा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ज्येष्ठ मधाने खोकला फारच कमी, मला ज्येष्ठ मधाचा मला खूप फायदा झाला. ज्येष्ठ मध सुंठ याचा खोकल्यामध्ये खूप फायदा झाला, किंवा मी बऱ्याच पेशंटला याचा, बऱ्याच पेशंट याचे प्रयोग केले, त्यांना देखील याचा खूप मोठा फायदा झाला. तर त्याच्यानंतर लहानपणी बघा, लहानपणी आपल्याला जर खोकला आला तर काय आई काय करायची, आपल्याला लसणाच्या पाकळ्या वगैरे भाजून द्यायची, ते खायला लावायची, तरी सुद्धा आपल्याला सर्दी खोकला जायचा. किंवा तव्यावर असं बाजरीचं पीठ टाकून त्याची धुणी द्यायची, किंवा ओवा टाकून त्याची धुणी द्यायची. तर ओवा तव्यावर, गरम तव्यावर ओवा टाकल्यानंतर त्याची धुणी घेतली तरी सुद्धा त्याचा देखील चांगला खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर डाळिंबाचा ज्यूस, डाळिंब सुद्धा अतिशय खोकल्यावर चांगला रामबाण उपाय आहे. त्याच्यानंतर एक नेबुलायझर म्हणून एक तुमच्याकडे एक मशीन असतं, तर त्या नेबुलायझर मध्ये जर समजा हे लिहो म्हणून जर खूपच खोकला येत असेल तर हे सगळ्यात बेनिफिशियल आहे. तर ते तुम्हाला मशीन दाखवतो मी तुम्हाला, बघा हे नेबुलायझरचं मशीन आहे. हे मशीन साधारणतः 1000-1500 रुपयात भेटतं. जे लहान मुलांना, जे ज्या मुलांना बालदमा वगैरे असतो, तर त्यांचा बालदमा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे मास असं लावायचं आणि इथं इथं थोडंसं पाणी टाकायचं, किंवा आपलं नेबुलायझरचा क्रीम, नेबुलायझरचं हे लिहो म्हणून एक औषध आहे, तर हे इथं टाकायचं. बघा औषध आहे हे, असे बारीक याच्यात 5 ml काहीतरी असेल, ते याच्यामध्ये घ्यायचं आणि याच्यामध्ये हे नेबुलायझरचे याच्यामध्ये हे टाकायचं. त्याच्यानंतर आपण आपला मास लावून घ्यायचा, हा मास असं पक्का मास लावून घ्यायचा आणि त्याच्यामधून याची जी वाफ आहे, ही वाफ आपल्या याच्यामध्ये फुफ्फुसापर्यंत जाते. म्हणजे हा सगळ्यात बेस्ट प्रयोग जो आहे, हा सगळ्यात बेस्ट प्रयोग आहे. आणि हे नेबुलायझरचं मशीन जे आहे, साधारणतः 1000-1500 रुपयात हे मशीन भेटतं. याचा सगळ्यात चांगला फायदा आपल्याला खोकल्यामध्ये होतो, याच्याने 100% खोकला जातो. त्याच्यानंतर लसीकरण, लसीकरण अतिशय महत्वाचं आहे. ज्यांनी ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांना याचा, म्हणजे ज्यांनी दोन्ही लसी घेतलेल्या आहेत त्याच्यातला 99.99% लोक वाचलेले आहेत, म्हणजे त्याच्यात कुणाचीही डेथ झालेली नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लसीकरण करून घ्या. पण लसीकरण करताना ज्या ठिकाणी तुम्ही लसीकरणाला जाल, तिथं काही जणांना, बरेच ठिकाणी बरेच जण लसीकरणाला गेले, तिथून कोरोना घेऊन आले. त्याच्यामुळे तिथं लसीकरणाला जाताना चांगला मास्क वापरा, चांगल्या ह्या गोष्टी करा. मास्क सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेस मास्क वापरतो ना, तो N95 हाच मास्क वापरा. N95 हा मास्क वापरा. N95 मास्क वापरल्याने काय होतो, आपण काय करतो, साधे मास्क वापरतो, 1-1, 2-2 रुपयाचे. बघा आपण असे N95 ही जी मास्क आहे ती मास्क वापरा. आपण ते 2-5 रुपयाचा तो साधा जो मास्क वाचतो, तर त्याची जी झीन असते, ती झीन आपण नाकाने ज्यावेळेस आपण श्वास घेतो तर ती फुफ्फुसात जाते. त्याच्यामुळे सुद्धा अनेक लोकांना त्रास झालेला आहे. म्हणजे मास्क सुद्धा वापरताना खूपच काळजी घ्या. आता तर 2-2 मास्क वापरायला लावलेले आहेत तुम्ही, पण मास्कमुळे सुद्धा तुम्हाला याला त्रास व्हायला नको, हे लक्षात तेव्हा. जेव्हा जिथं कोणीच नसेल त्या ठिकाणी मास्क वापरू नका, पण जिथं गर्दीमध्ये जायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही मास्क वापरा. व्यायाम करताना सुद्धा मास्क वापरण्याची गरज नाही, पायऱ्या चढत असताना त्याचा दम लागत असेल तर मास्क वापरण्याची तिथं आवश्यकता नाही. परंतु ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये
म्हणून शक्यतो बाहेर पडायचं नाही आणि घरातल्या घरातच थांबायचं आहे. म्हणजे लसीकरण हे सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला ऑक्सिजन वाढवायचं आहे. आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे प्राणवायू. प्राणवायू खूपच महत्वाचा आहे. हा प्राणवायू जो आहे हा प्राणवायू वाढवण्यासाठी काय करायचं, बघा आपला जो प्राणवायू आपली ऑक्सिजन जी आहे तर 100 पैकी म्हणजे 100, 99, 98, 97 असा आपला ऑक्सिजन लेवल यायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी येत असेल तर त्यावेळेस प्रोन पोझिशन मध्ये झोपायचंय, म्हणजे पालथं झोपायचंय, उशी ठेवायची, उशी खाली डोकं ठेवायचं आणि एका बाजूला मान अशी करायची, तर त्याला प्रोन पोझिशन म्हणतात. म्हणजे कसं, फुफ्फुसाचा पुढचा भाग जर इन्फेक्टेड असेल तर असं उलटं झोपल्यानंतर फुफ्फुसाची जी मागची बाजू आहे ती मागची बाजू ओपन होते आणि तुम्हाला श्वास घेण्यासाठी आणि ऑक्सिजन चांगली ऑक्सिजनची लेवल तुमची वाढते. म्हणजे ही प्रोन पोझिशनचा सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला व्हिडिओ पाहिला असेल आणि हे सक्सेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला छोटीशी पुरचुंडी घ्यायची, त्याच्यामध्ये कापूर असेल, ओवा असेल, लोंग असेल, ती बांधून घ्यायची आणि त्या सुंगत राहायचं. त्याच्याने सुद्धा 1-2% हे आपलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढत राहतं. घरामध्ये कापूर जाळा, लवंग जाळा, ओके, तर याच्याने सुद्धा आपली ऑक्सिजनची क्षमता वाढते. त्याच्यानंतर याला व्यायाम सुद्धा खूप महत्वाचे आहे. तर त्याच्यानंतर आपण बघा पल्स ऑक्सिमीटर आणि कोरोनेशन ही जी काही मशीन आहेत, पल्स ऑक्सिमीटर तुम्ही पाहिलेलं असेल बोटामध्ये लावायचे. आता पल्स ऑक्सिमीटरचं काही, आता मी एका मेडिकल कॉलेज एका दवाखान्यात गेलो होतो तर त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी चेक केलं, जवळपास 25-30 पेशंटचं ऑक्सिजन 90 खाली होतं. सगळे पेशंट घाबरून गेले. मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या पेशंटचं अचानक एवढं कसं काय कमी झालं, तर त्यांनी नंतर चेक केलं की पल्स ऑक्सिमीटर त्याचाच प्रॉब्लेम होता. पल्स ऑक्सिमीटर हे चांगलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आता चायनाचे देखील आलेले आहे. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आपल्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ना, या मधलं बोट मध्ये टाकायचं, पूर्ण मध्ये टाकायचं. थोडंसं अर्ध अपुरं टाकलं तरी सुद्धा ऑक्सिजन लेवल कमी होते. त्याच्यामध्ये काय करायचं, पेन टाकून पाहायचा पहिल्यांदा. आणि पेनने जर समजा ऑक्सिमीटर दाखवत असेल काही तर ते मशीन प्रॉब्लेमॅटिक आहे असं त्याचा अर्थ होतो. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक बोटामध्ये चेक करून पाहायचं. प्रत्येक बोटामध्ये जास्तीत जास्त 1-2 इकडे तिकडे फरक पडतो, जास्त फरक पडत नाही. जर जास्त फरक पडत असेल तर ते मशीन प्रॉब्लेमॅटिक आहे, त्या मशीनला प्रॉब्लेम आहे. किंवा आपण काय करायचं, हे बोट टाकायचं, हा बोट आहे ना असं दाबून धरायचं, पक्का दाबून धरायचा. किंवा आपलं रबर बँड असतं ना, त्या रबर बँडने असं दाबून धरायचं. तुमच्या एक लक्षात येईल की पल्स तिथं दाखवणार नाही, म्हणजे ते मशीन ओरिजिनल आहे. जर दाखवलं तर ते त्या मशीनला प्रॉब्लेम आहे असं मशीन आपण वापरायचं नाही. त्याच्यानंतर कोरोनेशन जे म्हणजे तापमान जे आहे, तर तापमान सुद्धा मोजणं अतिशय महत्वाचं आहे. जिभेखाली तापमान इथं ते ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपलं हे यायला पाहिजे. साधारणतः 98-99 आसपास आपलं तापमान यायला पाहिजे. ओके, 95 पासून 98 पर्यंत 98-99 पुढे गेलं 100, 101, 102 याला ताप म्हणायचं. आणि दर 5-10 मिनिटात जर ताप येत असेल तर पॅरासिटामॉल 6-7 तासाला पॅरासिटामॉल घेत राहा. अजिबात ताप वाढू देऊ नका. आपल्या कांद्याचा जर रस असेल तो डोक्याला अजिबात याच्यामध्ये तुमचा ताप वाढायला नको, हे मात्र लक्षात ठेवा. पल्स ऑक्सिमीटर सांगितलं मी तुम्हाला, कोरोनेशन सांगितलं. त्याच्यानंतर फुफ्फुसासाठी जेवण आणि फुफ्फुसासाठी व्यायाम आणि डॉक्टर काय काय ट्रीटमेंट देतात, तर ते जवळपास सगळ्याच डॉक्टरांची जी ट्रीटमेंट आहे ही जवळपास सारखीच आहे. तर फुफ्फुसासाठी कोणकोणते व्यायाम करायचे हे व्यायाम करून दाखवत बघा. आपलं जे फुफ्फुस आहे ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. या फुफ्फुसासाठी जर आपण ऑक्सिजन, बघा आपण ऑक्सिजन घेतला तर ते फुफ्फुसाला गेलं, रक्तातला सगळा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडला. आपण ज्यावेळेस मास्क 2-3 मास्क लावतो तर त्यावेळेस आपण काय करतो, ऑक्सिजन सोडतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, पुन्हा तोच कार्बन डायऑक्साईड घेऊन जातो, त्यावेळेस गुदमरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे शक्यतो बाहेर गर्दीमध्ये जाऊच नका. 2 मास्क लावायची गरजच पडायला नको. खूपच इमर्जन्सी असेल अशाच ठिकाणी 2 मास्क लावा. ओके, तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, आपले दोन्ही हात वरती घ्यायचे, श्वास घ्यायचा आणि जोरात खाली सोडायचा. असे दहा वेळा असे 3 टाइम करायचे, म्हणजे 30 वेळा काय, सकाळी 30 वेळा, संध्याकाळी 30 वेळा. म्हणजे फुफ्फुसातला जे काही असेल ती सगळी दुर्गंधी बाहेर पडते आणि आपलं फुफ्फुस जे आहे पूर्ण ताकदीशी पुन्हा कामाला लागतं. त्याच्यानंतर आपण जे फुगे, तुम्हाला जर शक्य असेल तर फुगे फुगवा. म्हणजे फुगे फुगवल्यामुळे सुद्धा बघा, लहान मुलांना फुगे फुगवले असतात किंवा बालदमा वगैरे किंवा दमा असलेल्या व्यक्तींना फुगे, म्हणजे त्याच्यात तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, त्यांची फुफ्फुसांची त्याच्यामध्ये तुमची ताकद वाढते, लक्षात ठेवा. म्हणजे तो एक व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अनुलोम विलोम, ह्या नाकाने श्वास घ्यायचा, अंगठ्याने दाबून धरायचा आणि हे जे तर्जनी आहे याच्यावर ठेवायचं, या नाकाने सोडायचं, या नाकपुडीने सोडायचं, पुन्हा
तसंच इकडं इकडून 10 वेळा घ्यायचा, इकडून सोडायचा, पुन्हा ह्या नाकुडीन, या नाकुडीन घ्यायचा, या नाकुडीन सोडायचं, असं 10-10 वेळा करा, 2-3 वेळा करा, सकाळी 2-3 वेळा, संध्याकाळी 2-3 वेळा. त्याच्यानंतर कपालभाती, आपलं पोट जे आहे ना भात्यासारखं हल्लं पाहिजे, असं कपालभाती हा सुद्धा व्यायाम हा फुफ्फुसासाठी अतिशय महत्वाचा व्यायाम. याच्यामध्ये फुफ्फुसाचा हे दोन्ही तिन्ही प्राणायाम असेल, कपालभाती असेल, अनुलोम विलोम असेल, हे तिन्ही व्यायाम अतिशय महत्वाचे आहेत. आणि मोकळ्या हवेमध्ये शक्यतो हे व्यायाम करा, दारा खिडक्या ज्या असतील ते उघडून द्या, तिथे तुम्ही तो हा व्यायाम करू शकता. म्हणजे फुफ्फुसासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर जेवण जे आहे ते जेवण अतिशय पोटभर जेवण करा. जर 2-2 तासाला पोट रिकामं ठेवू नका. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही फळांचे ज्यूस प्या, वेगवेगळे फळं खा. शक्यतो या फळांमध्ये जे सायट्रिक जे फळं असतील, म्हणजे संत्री असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, या फळांचा वापर जास्तीत जास्त करा. डाळिंब असेल, चिक्कू असेल, पपई असेल, या फळांचे ज्यूस घ्या, या ही फळं खा. आणि शक्यतो म्हणजे खोकला येणारी वगैरे अशी जी काही फळं असतील या फळांचा शक्यतो वापर करू नका. ओके, त्याच्यानंतर जे जेवण आहे, जर तुम्ही शाकाहारी नसाल तर मटणाचं सूप, मटण खा, किंवा दररोज सकाळी 2 अंडे, संध्याकाळी 2 अंडे खा. तुम्ही जेवढं पोटभर जेवण कराल, जेवढं आरोग्यदायी व्यायाम, आरोग्यदायी तुम्ही आहार घ्याल, मग त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या असतील, शेपू असेल, पालक असेल, हिरव्या पालेभाज्या, मेथी असेल, हे खा. मूड आलेली जी कडधान्य असतील हे कडधान्य खा, है की नाही, हरभरा, मटकी, यांच्या उसळी मूड आलेली ते खा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, हळदीचं पाणी प्या, हळद घ्या, काढा घ्या, हे अतिशय महत्वाचे. म्हणजे तुमचा आहार, ज्याचा आहार चांगला ते 100% लवकरात लवकर बरे होतात, लक्षात ठेवा. माणूस ज्या माणसाने आहार जेवण कमी केलं की त्यामुळे तो माणूस हळूहळू थकत जातो. त्याच्यामुळे पाणी असलेला आहार, म्हणजे कसं, उदाहरणार्थ काकडी असेल, गाजर असेल, यांचा सुद्धा चांगला समावेश करा, आहारामध्ये समावेश करा. ओके, म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराचं, तुम्ही जेवढं जास्तीत जास्त जेवण कराल तेवढं तुम्ही लवकरात लवकर कोरोनामधून बरे व्हाल. तर ह्या गोष्टी सांगतो. आता तुम्हाला याच्यामध्ये डॉक्टर काय काय देतात, डॉक्टरांची जी ट्रीटमेंट आहे, तर ट्रीटमेंट काय आहे मी ती तुम्हाला समजावून देतो. तर बघा, डॉक्टर ही डॉक्टरची जी ट्रीटमेंट आहे, बऱ्याच ठिकाणी अनेक पेशंटला भेटल्यानंतर मला ही ट्रीटमेंट पाहायला मिळाली. मी स्वतः सुद्धा ही ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर काय ट्रीटमेंट आहे बघा, तर ही फेबीफ्ल्यूच्या गोळ्या शक्यतो ते देतात. फेबीफ्ल्यूच्या गोळ्या 1000-1200 रुपयाला साधारणतः ही स्ट्रीप आहे. तर फेबीफ्ल्यूच्या 1800 mg गोळ्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दिल्या जातात. म्हणजे जर समजा त्या 2-2 मिलीग्रॅमच्या असतील तर सकाळी 9, संध्याकाळी 9 अशा घ्याव्या लागतात. किंवा 400-400 mg असतील तर पहिल्या दिवशी सकाळी 5 घेतात आणि संध्याकाळी 5 घेतात, म्हणजे 10 गोळ्यांचं 3600 mg बरोबर होऊन जातं. ओके, 5 आणि 4 9 3600 mg असं होतात, म्हणजे सकाळी 5 आणि संध्याकाळी 4 होतात. जर 400 mg असल्या तर, 2-2 mg असल्या तर ते सकाळी 9 आणि संध्याकाळी 9 अशा त्या गोळ्या घेतात. आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून सकाळी 4 संध्याकाळी 4, 2-2 mg असेल तर, आणि 400 mg असतील तर 2-2 गोळ्या घेतात. तर ही एक ट्रीटमेंट आहे. किंवा या फेविक्रिला एक टॅबलेट HCQ ही एक आहे, 400 mg घ्यायची एक सकाळी संध्याकाळ पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवसापासून 200 mg सकाळ संध्याकाळ घ्यायच्या 4 दिवस. तर ही हे फेबिफ्ल्यू किंवा काही जण फेबिफ्ल्यू लिहून देतात, काही जण टॅबलेट HCQ लिहून देतात, हे दोन्ही जवळपास सारखे आहेत. काही ठिकाणी हे पाहायला फेबिफ्ल्यू पाहायला मिळतात, काही ठिकाणी हे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ही एझिथ्रोमायसिन म्हणून ही एक गोळी आहे, ही खोकल्याची गोळी आहे. म्हणजे तुमचा कफ वगैरे मेल्ट करण्यासाठी दररोज एक गोळी घ्यायची, ही एझिथ्रोमायसिन ही एक गोळी आहे. त्याच्यानंतर लिम्सी जी आहे, व्हिटॅमिन सीची गोळी आहे. हे चघळायच्या गोळ्या आहेत. तुम्ही जेवढ्या व्हिटॅमिन सी, जेवढा व्हिटॅमिन सी आणि बी शरीरात कधी जास्त होत नाही लक्षात ठेवा, ते जर जास्त झालं तर लघवी वाटे निघून जातं, त्याच्यामुळे ते सुद्धा ती लिम्सीची गोळी चघळत राहा. त्याच्यानंतर डॉक्सीसायक्लिनच्या ह्या गोळ्या देतात, एक सकाळ संध्याकाळ ही गोळी असते. त्याच्यानंतर कॅल्सिटास D3 म्हणजे आठवड्यातून एक व्हिटॅमिन डी ची गोळी आहे असते ही. आता ही जी ट्रीटमेंट आहे ना, ही ट्रीटमेंट तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या. मी तुम्हाला ही ट्रीटमेंट सांगत नाही, घरी ही ट्रीटमेंट घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही ही ट्रीटमेंट घ्या. तर कॅल्सिटास म्हणजे व्हिटॅमिन D3 ची आठवड्यातून एकदा ही गोळी असते, हाडं मजबूत होण्यासाठी. आता ही जी आहे ती प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, व्हिटॅमिन D3 असेल. त्याच्यानंतर पेंटाप्रोझाल, या गोळ्यांची ऍसिडिटी होऊ नये म्हणून पेंटाप्रोझाल असतं. व्हिटॅमिन ईच्या गोळ्या असतात, ही सुद्धा आपले प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. पॅरासिटामोल ही ताप, आपला ताप जे आहे तर ताप कमी करण्यासाठी ही गोळी असते. त्याच्यानंतर ही ओमनियाकॉर्टिसोन स्टेरॉइडची गोळी असते. स्टेरॉइड सध्या याच्यामुळे कोरोना बऱ्यापैकी आवाक्यात येतो.
त्याच्यानंतर झिंकोविट सिरप असतं, म्हणजे त्याच्यामध्ये झिंक, व्हिटॅमिन बी ट्वेल्व वगैरे ह्या हे असतं. हे सिरप म्हणजे थोडस आपल्याला स्फूर्ती येण्यासाठी, ताकद येण्यासाठी हे मल्टीव्हिटॅमिन एक सिरप दिलं जातं. त्याच्यानंतर ह्या गोळ्यांमुळे आपलं रक्त व्यवस्थित पातळ आहे आणि ते व्यवस्थित फ्लो होण्यासाठी इकोस्प्रिनची गोळी दिली जाते. इकोस्प्रिन 75-85 गोळी दिली जाते. त्याच्यानंतर खोकला कमी होण्यासाठी अडुळसाची बॉटल दिली जाते. आणि बिकॉसेल म्हणजे त्याच्यात व्हिटॅमिन बी डी सी ह्या गोळ्या याच्यामध्ये असतात. आणि अशा पद्धतीने हे दिलेलं असतं. जर समजा आपल्याला याच्याने काही फरक पडला नाही, याच्याने जर झालं नाही, तर पुढे डॉक्टरांकडे आपल्याला ते डॉक्टरांकडे बघा, आपला 93 पुढे जर आपला ऑक्सिजन असेल तर ठीक, 93 खाली यायला लागला तर आपल्याला डॉक्टरांकडे ऍडमिट होण्याची गरज असते. आणि मग ऍडमिट झाल्यानंतर आपला स्कोर जर खूप जास्त असेल तर त्यावेळेस डॉक्टर आपल्याला रेमडेसिवीर देतात. रेमडेसिवीर पहिल्यांदा पहिला 2 इंजेक्शन देतात. 1,000-1,200 रुपयाला इंजेक्शन असतं. ब्लॅकमध्ये ते खूप महाग भेटतं, 25,000-30,000-50,000 तर पहिल्या दिवशी 2 द्यावे लागतात. नंतर यक 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 प्रत्येक दिवस असे 6 इंजेक्शन द्यावे लागतात. त्याच्यानंतर याचा त्रास होऊ नये, पेशंटला याचा त्रास होऊ नये म्हणून ब्लड थिनरचं एक इंजेक्शन द्यावं लागतं, म्हणजे रक्त पातळ होण्याचं एक इंजेक्शन द्यावं लागतं. ते सुद्धा बरोबर दिलं का नाही याच्यानंतर ते सुद्धा कटाक्षाने पाहायचंय. त्याच्यानंतर रेमडेसिवीरचा जर तुटवडा असेल तर डेक्झामेथासोन जे स्टेरॉइड आहे, हे स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं जातं. हे अतिशय प्रभावी आहे. पण स्टेरॉइड थोडंसं घातक जरी असलं, परंतु कोरोनापासून वाचण्यासाठी डेक्झामेथासोनचं इंजेक्शन हे दिलं जातं. हे स्टेरॉइडचा वापर केला जातो बऱ्याच ठिकाणी, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा डेक्झामेथासोनचा वापर केला जातो. फक्त 10 रुपयाला एक इंजेक्शन आहे ते, पण रेमडेसिवीर महाग आहे, परंतु याचा सुद्धा वापर केला जातो. रेमडेसिवीरने जर काही झालं नाही तर टॉसिली झुम्या म्हणून हे एक इंजेक्शन असतं, हे दिलं जातं. तर खूपच ऑक्सिजन लेवल खाली होत असेल तर ओके. तर याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरांकडे गेल्यानंतर, ऍडमिट झाल्यानंतर रात्रीची खास करून जे डेथ होण्याची जी प्रमाण आहे, याचा मी थोडासा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं, जे रात्रीचे जे नर्स असतात, डॉक्टर्स असतात, तर डॉक्टर एकदा तपासणी करून निघून जातात. जे नर्स असतात कि ऑफिस बॉईज असतात किंवा ते तिथले जे बाकीचे लोक असतात, तर ते सेवा करणारे, ते रात्री 3-4 वाजले की 3-4 वाजता त्यांना थोडीशी झोप वगैरे यायला लागते. आणि झोप येताना तर आपले जर एखाद्याला मास्क वगैरे ऑक्सिजन वगैरे लावलेला असेल, ते ऑक्सिजन तर ते मास्क बाजूला पडणं वगैरे अशा गोष्टी होतात. आणि ऑक्सिजनची काळजी, ऑक्सिजन व्यवस्थित न भेटल्यामुळे सुद्धा पेशंट डेथ होतात. म्हणजे रात्री पहाटे 3-4 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत, अति 6-7 वाजेपर्यंत अतिशय काळजी घ्यायची असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पोस्ट कोविडसाठी एक डेबिस्टार आणि परफिनेक्स, ह्या डेबिस्टार ही रक्त पातळ होण्याची काही दिवस या 5-6 दिवस या गोळ्या दिल्या जातात. परफिनेक्स म्हणजे जे प्रोटीनचे जे आवरण जसे पडले असतात ते स्वच्छ करण्यासाठी या गोळ्या दिल्या जातात. ही जी ट्रीटमेंट आहे, ही ट्रीटमेंट मी स्वतः घेतलेली होती. आणि ही तर नाही, रेमडेसिवीर वगैरे ही एवढी घ्यायची गरज पडली नाही किंवा ऍडमिट व्हायची मला घरी गरज पडली नाही, घरीच मी क्लिअर झालो. आता माझं काम आहे, मी घरोघरी जाऊन जे कोरोना पेशंट आहेत तर त्या कोरोना पेशंटला एक उत्तेजन देणं, कोरोना पेशंटच्या मनातून ती जी भीती आहे, ही भीती काढून टाकण्याचं काम मी करतो आहे. तर आता अजून काय करायचं मी तुम्हाला समजावून देतो. बघा, डॉक्टर काय ट्रीटमेंट देतात मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही ती घरच्या घरी घेऊ नका, तुम्ही डॉक्टरांचा त्याच्यासाठी सल्ला घ्या. त्याच्यानंतर बघा की स्पायरोमेट्री ही जी आहे, ही स्पायरोमेट्री फुफ्फुसाचा व्यायाम आहे. बघा, लहान मुलांना ज्यावेळेस दमा वगैरे होतो त्यावेळेस आपली हे याचा वापर केला जातो. तर हे काय करायचं, हे बघा, हे 600 mg, 600 cc, 900 cc, 1200 cc, म्हणजे जोरात काय करायचं असं ओढायचं. आता हे पुन्हा पुन्हा काय करायचं असं ओढायचं. असं ओढल्यानंतर काय होतं बघा, म्हणजे बाहेरचं ऑक्सिजन आहे फुफ्फुसाला जोरात पोहोचतो. तर हे एक करायचं किंवा असं उलट करायचं, थोडस आपल्या याच्या लेव्हलला असं घ्यायचं आणि जोरात फुंकायचं. हे दोन्ही तिन्ही वरती जाण्याचा प्रयत्न करायचा. बघा, जर ज्यावेळेस आपण असं करू तर त्यावेळेस आपली फुफ्फुसातली आपली जे बाहेरचं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड तो बाहेर टाकला जातो. तर याचा व्यायाम करा किंवा फुगे फुगवा, किंवा तुम्हाला फुफ्फुसाचे व्यायाम सांगितलेले आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हे भेटलं तर ठीक, नाहीतर फुगे फुगवले तरी सुद्धा भरपूर आहे. त्याच्यानंतर HRCT करताना लक्षात ठेवा, बरेच जण काय करतात, HRCT मशीनमध्ये तिथं आपल्याला म्हणतात श्वास घ्या, सोडा. त्यावेळेस ज्यांना एखाद्याला अगोदर कोरोना पेशंट जर जाऊन आला असेल आणि आपण डायरेक्ट HRCTला गेलं तर त्यावेळेस देखील आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो. आणि याच्या बातम्या देखील भरपूर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोरोना नसेल तर HRCTला जाऊ नका. पहिल्यांदा RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याशिवाय तुम्ही HRCT करू नका. HRCTचा रिपोर्ट तुम्हाला निमोनियामध्ये सुद्धा, निमोनिया म्हणजे सुद्धा काय असतं, फुफ्फुसाला जे आहेत तर 25 भागापैकी काही भाग काय होतात, ब्लॉक होतात. ते निमोनियामध्ये सुद्धा होतं, आपलं फुफ्फुस
पॅक होतो. तर त्याच्यामध्ये एचआरसीटीचा रिपोर्ट 9-10 आता आमच्या एकदम जवळचे नातेवाईक त्यांचा स्कोर जवळपास 19-20 आला, परंतु तरी देखील म्हणजे ते अजिबात न घाबरता मी त्यांना पॉझिटिव्ह बोलत राहिलो, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही एकदम ओके आहात, ठणठणीत आहात, तुम्हाला सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं 3 दिवस जर तुम्ही पोटभर जेवण केलं तर 4th दिवशी तुम्ही घरी याल, अशा पद्धतीने त्यांना पॉझिटिव्ह बोलत राहा. किंवा 95 वर्षाची म्हातारी कोरोनावर मात केलंय, किंवा 105 वर्षाची म्हातारी कोरोनावर मात करून बाहेर आली, एकाचा स्कोर 25 होता तरी तो ओके झाला, अशा काही जे बातम्या आहेत ते बातम्यांची कात्रणं काढून ठेवा. जे पॉझिटिव्ह बोलणारे मित्र असतील त्या मित्रांना फोन करा, पॉझिटिव्ह न्यूज पहा, व्हिटॅमिन डी साठी थोडस उन्हात बसा, या सगळ्या ह्या गोष्टी आपल्या माइंडवर बघा, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा मनात घडते. तुम्ही जर मनात असं विचार केला ना आता माझं काही खरं नाही, तर त्यावेळेस आपण तसं तशा गोष्टी होतात. आपण म्हटलं मला काहीच होणार नाही असं म्हणायचं, मला काहीच होणार नाही, मी एकदम ओके आहे असं म्हणत राहायचं. तुम्ही जितके पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या त्यावेळेस तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि तुम्ही त्याच्यामधून लवकर ठणठणीत बरे व्हाल. तर शक्यतो काय करा, अशा वेळेस आहे ना न्यूज चॅनल पाहू नका. न्यूज चॅनल बघा इतके मेले तितके मेले हेच दाखवत राहतात, इथं असा हाय झाला, ते चितेच्या अग्नीच्या ते हे दाखवले असतात, त्याच्यामुळे माणूस पूर्ण हताश होऊन जातो. ओके, ते बातम्या शक्यतो पाहणं बंद करा. तुमच्याकडे मोबाईल असेल तर टिकटॉक पहा, टकाटक पहा, जे व्हिडिओ चांगले व्हिडिओ असतील ते व्हिडिओ पहा, पिक्चर पहा. ओके, न्यूज चॅनल शक्यतो न्यूज चॅनल काही दिवस बंद करून टाका. त्याच्यानंतर जे इन्स्पिरेशनल व्हिडिओज आहेत, प्रेरणा देणारे जे व्हिडिओ आहेत, एवढ्या आजारातून बघा शरद पवार इतका भयानक आजार झाला होता, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं 6 महिन्याचेच तुम्ही आहे, पण त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ते डॉक्टर गेल्यानंतरही ते काही दिवस म्हणजे डॉक्टर अगोदर निघून गेले, परंतु शरद पवारांचा आज भरपूर मोठं एज त्यांना लाभलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे इन्स्पिरेशनल व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज पाहत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण दररोज आपण सांगतो सकाळी 2 अंडे खा, संध्याकाळी 2 अंडे खा, आता ह्या अंड्यांमुळे काय होतं त्याच्यामध्ये फायबर्स नसतात. बघा गाजर काकडी ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर काय होतं, आपले जे आपण ज्यावेळेस जेवण करतो ना तर त्यावेळेस सकाळी ते व्यवस्थित बाहेर टाकलं गेलं पाहिजे, इजेस्टी न पचलेला भाग बाहेर टाकला गेला पाहिजे. आमचा एक पेशंटकडे गेलो होतो मी, ते त्याच्यामध्ये वारले होते, तर जवळपास 4 दिवस त्यांना शौचाला झालं नव्हतं, संडास झाली नव्हती, म्हणजे त्याच्यामुळे 4 दिवसानंतर ते पेशंट वारलं होतं. आणि त्याचं ऑक्सिजन बी कदाचित ते ऑक्सिजन बाहेर रात्री 3-4-5 वाजता ऑक्सिजन बी बाहेर पडला असेल, असे 2 मृत्यूची कारणं असतील. एक जण होतं तर त्याचा तो खूप दारुडा होता, त्याला लिव्हरचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे त्याचं डेथ झालं. म्हणजे अनेक लोकांचं मी त्यांचा अभ्यास केला की ज्यांना दुर्धर ऑलरेडी दुर्धर आजार आहेत त्याच्यामध्ये ते घाबरून गेले, तर असेच लोक याच्यामध्ये त्यांना डेथ झाली. अदरवाईज 99.99% लोक जे काही एखाद दुसरा गेला असेल तो भीतीनेच गेलेला आहे, लक्षात ठेवा, किंवा व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे ती व्यक्ती डेथ झालेली. पण 99.99% जे लोक बरे झाले ना त्या न्यूज ऐका. तर तुम्हाला जरी कोरोना जरी झाला तरी सुद्धा अजिबात घाबरू नका, शक्यतो दोन्ही लस घेऊन टाका. माझी तर गव्हर्नमेंटला विनंती असेल की सगळ्यांना, जे लहान मुलं असेल ज्यांना जर शक्य असेल ना त्यांना बी लस देऊन टाका. तुम्ही वाटल्यास एक विकत द्या, पैसे घेऊन द्या. आमचे लोक काय करतील, व्याजाने पैसे काढतील, कर्ज काढतील, ते लस घेतील आणि स्वतःला सुरक्षित ठेवतील. जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही. तुम्हाला पैसे घ्यायचे असेल तर पैसे घ्या, परंतु सगळ्यांना लवकरात लवकर ती लस उपलब्ध करून द्या. बाहेर गावात बाहेर देशांमध्ये निर्यात करण्यापेक्षा आपल्या देशाला अगोदर हे करा. बघा इस्रायल सारखा देश 100% सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतली, एकही पेशंट तिथं राहिला नाही, 100% तो देश कोरोनामुक्त झाला. म्हणून मी गव्हर्नमेंटला सुद्धा विनंती करेल की गव्हर्नमेंटने सगळ्यांना शक्यतो लवकरात लवकर ही लस उपलब्ध करून द्यावी. त्यांनी पैसे घेतले तरी काही हरकत नाही आमची, परंतु सगळ्यांना लस ही द्यावी. तर ज्यांना कोरोना झाला असेल त्यांनी अजिबात घाबरू नका, कुठं काहीही अडचण असेल तर चांगल्या पॉझिटिव्ह लोकांना फोन करा, इन्स्पिरेशनल व्हिडिओज पहा. मोबाईलवर यूट्यूबला टाकायचे इन्स्पिरेशनल व्हिडिओज, खूप व्हिडिओज येतात, तर ते आपल्याला जगण्याची एक नवीन शक्ती देतात, एक प्रेरणा देतात. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही जर घाबरले नाही, व्यवस्थित आहार घेतला, घरच्या घरीच तुम्ही 100% बरे व्हाल. मी जे आयुर्वेदिक काही उपचार सांगितले ते उपचार सुद्धा करून पहा, त्याचा सुद्धा आयुर्वेदाचा सुद्धा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. तर मी तुम्हा सर्वांना परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो, तुम्ही सर्वजण ज्या कोणाला कोरोना झाला असेल ते कोरोनामधून 100% तुम्ही बाहेर पडाल अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला होऊच नये याच्यासाठी दररोज बाहेर कुठे गेले कुठेही हात लावताना, हात लावला कुठं समजायचं इथं कोरोना आहे तर लगेच आपण सॅनिटाईज करून लगेच हाताला सॅनिटायझर लावून घ्या. घरी आल्यानंतर पहिल्यांदा वाफ घ्या, त्याच्यानंतर ते कपडे वगैरे सगळे काढून डेटॉलमध्ये टाकून द्या, ते मास्क असेल ते डेटॉलमध्ये टाकून द्या आणि नंतर स्वच्छ चांगल्या आंघोळ करून घ्या. हे ह्या गोष्टी कटाक्षाने पाळा,
फक्त काही दिवस आहेत, या 8-15 दिवस एक महिन्याभराचा काळ आहे, नंतर जे आहे एकदा ही लाट ओसरली नंतर तुम्हाला सर्वजण सुरक्षित होऊन जाल। त्याच्यासाठी वॅक्सिनेशन प्रत्येकाने करून घ्या आणि तुम्हाला तुम्ही सर्वजण कोरोनापासून सुरक्षित राहाल अशी मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।